आणि विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बुलढाणा दुर्घटनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यातल्या गोंधळी गावामधील निखिल पाथे या युवकाचा मृत्यू झालाय. निखिलच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची. कामासाठी तो पुण्याला जात होता आणि गेल्यानंतर तो 5,000 रुपये पाठवणार होता असं त्याचा भाऊ हर्षद पारथे यानं पोलिसांना आणि स्थानिकांना सांगितलं. माझ्या भावाचा निखिल वसंतराव पाथे, तो पुण्याला चालला होता जॉबसाठी. मी काल संध्याकाळी त्याला बसून दिलं विदर्भातीच्या ट्रॅव्हल्समध्ये 8:30 वाजता. तो जॉबसाठी चालला होता, ग्रॅज्युएशन चालू होता. मला माझ्या भावाने सांगितलं, सकाळी मी फोन केला, मला जशी माहिती पडली की ही ट्रॅव्हल्स जडून खाक झाली म्हणून मी सकाळी त्याला फोन केला. तर पैसे पाठवायचे होते मला सकाळी, संध्याकाळी त्याला पैसे द्यायला होते, कॅश नव्हते. तर मी त्याला म्हणलं तुला सकाळी जा, तरी मी तुला पैसे पाठवतो. तुला पैसे पाठवायसाठी सकाळी 8 वाजताच फोन केला, तुझा फोन स्विच ऑफ दिसत होता. आणि मग तेव्हापासूनच मग मला बाकीच्यांचे फोन येणे चालू झाले. घरी मी, माझा भाऊ, तो, माझी मम्मी आणि माझे पप्पा आणि चौघं जण होतो घरी. नाही, शेतीशी निगडीत नाही, गाडी होती आहे त्याच्या होती आमच्याकडे. आता जॉब्स करतो म्हणतात, जॉबसाठी तिकडे गेला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.